सोलापूर विद्यापीठातील गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी प्रयास संस्थेनं केली. सोलापूर विद्यापीठातील गैरकारभार वारंवार दिसून येतोय. परीक्षा विभागातील प्रमुख प्राध्यापक कर्मचाऱ्यांचा गैरकारभार उघड झालाय. परीक्षा विभाग प्रमुखांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलाय. याबाबत प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी निवेदन दिलं होतं. राज्यपालांचे अवर सचिव यांनी कुलगुरूंना याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, परंतु कारवाई करण्यात आली नाही. ही गंभीर बाब आहे. आता राज्यपालांनीच या प्रकरणात स्वतः लक्ष घालून विद्यापीठातील बहिस्थ अधिकारी, वकील, माजी न्यायमूर्ती यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सचिन शिंदे यांनी शिष्टमंडळाद्वारे भेटून राज्यपालांकडे तसंच सोलापूर विद्यापीठाकडे केली. जे उच्चस्तरीयमध्ये जे कमिटीमधील आहे मेंबर, तर त्यांनी जे अधिकारी आहेत तर त्यांच्या अधिकाऱ्याच्या रिलेटेड म्हणजे त्यांच्या जवळचे नातलग मित्रमैत्रिणी आहेत, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला ग्रीन सिग्नल मिळत आहे. याबाबत आम्ही कुलसचिव यांची समक्ष भेट घेऊन आम्ही निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की याबाबत सर्व सरकारी उच्चस्तरीय समिती नेमून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाला सामोरे जावे लागेल. व तसेच कुलसचिव गुटे सर यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही उच्चस्तरीय समिती नेमून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू, तसेच त्या अधिकारामध्ये जेवढे काय तथ्य आढळतील तर त्यांची संपूर्ण गई केली जाणार नाही. यावेळी अमोल शिंदे, अविनाश खरटमल, आदर्श बागले, नितीन कसबे, राहुल गायकवाड, महेश तळभंडारे, अमोल कटारे, समाधान गायकवाड, विशाल सोनकांबळे आदी उपस्थित होते.